नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे महावितरणमध्ये भरती आलेली आहे आणि अकाउंटंट या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे आणि टोटल जागा बघा 468 जागा असणार आहे. तर बघा, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे. एस सीसाठी 72 जागा आहे, एस टीसाठी 47, VJA साठी 14, NT साठी 7, NTC साठी 18 आणि NTD साठी 17. त्यानंतर SB साठी 4 आहे, OBC कॅटेगरीला 116 जागा आहे, EWSला 71 आणि ओपन कॅटेगरीला 102 जागा आहे. अशा टोटल 468 जागेसाठी ही भरती होणार आहे आणि रिझर्वेशन वाईजसुद्धा पूर्ण जागा ह्या ज्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या यामध्ये. तर हे PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ती तुम्ही तिथून एकदा वाचू शकता. तर बघा, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे आणि यामध्ये बघा, ग्रेड हे 3rd ग्रेड असणार आहे, म्हणजे क्लास C ची पोस्ट आहे. आणि त्यानंतर एज जी लिमिट आहे ती 30 वर्ष दिलेली आहे आणि जे कास्टनुसार जे रिझर्वेशन आहे ते सुद्धा यासाठी लागू आहे. त्यानंतर बघा, क्वालिफिकेशन काय मागितलं तर BCom BMS BBA विथ MSc IT यास पर इक्विवॅलेंट, म्हणजे तुम्हाला या फॅकल्टीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. तर ज्यांच्याकडे युनिव्हर्सिटीमधून BCom BMS BBA यामध्ये डिग्री पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यानंतर MSc IT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर बघा, यामध्ये पेमेंट कसं मिळेल तर पहिल्या वर्षाला तुम्हाला 19,000 रुपये मिळेल, दुसऱ्या वर्षाला 20,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षाला 21,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि 3 वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तो संपल्यानंतर तुम्हाला परमनंट करण्यात येईल आणि त्यामध्ये पे स्केलसुद्धा यामध्ये नमूद केली आहे. तर ही पे स्केल तुम्हाला मिळणार आहे. बघा, आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड कॅन्डिडेट विल बी ॲब्झॉर्ब इन द रेग्युलर पोस्ट लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंटंट ॲज पर कंपनी रूल. तर पे स्केलसुद्धा यामध्ये नमूद केली आहे. तर 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे आणि त्यानंतर परमनंट करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पे स्केलसुद्धा यामध्ये नमूद केलेली आहे. त्यानंतर बघा, यामध्ये पेपर पॅटर्नसुद्धा दिलेला आहे. 130 क्वेश्चन असणार आहे आणि 150 मार्कासाठी आणि 2 तासाचा पेपर होणार आहे. यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 या एक्झाममध्ये. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये फिल करायचे आहे आणि त्यानंतर जे टेस्ट सेंटर आहे ते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये मिळणार आहे आणि पेपरसुद्धा मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर बघा, याला जे ॲप्लिकेशन फी असणार आहे ती ओपन कॅटेगरीला 500+ GST लागणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीला 250+ GST चार्जेस आकारण्यात येणार आहे आणि ही एक्झामची फी असणार आहे, म्हणजे चालान असणार आहे. तर महावितरणमध्ये अकाउंटंटसाठी 468 जागेसाठी भरतीची रिक्रुटमेंट येणार आहे आणि अजून फॉर्म सुरू झालेले नाही आहे, पण फॉर्म लवकर सुरू होणार आहे. तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे त्यांनी ही ॲड वाचून घ्यावी आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.